झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी ऋषी देसाई प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत। आजचा विषय थोडासा अंतर्मुख करणार आहे। प्रत्येकाच्या मनात खरं तर एक देव असतो। श्रद्धाळूच्या मनातला देवाला एक नाव असतं, त्याचा आकार असतो, आणि असलंच तर त्याचं मंदिरही असतं। आणि तर जे कामावर विश्वास ठेवतात त्यांचं काम हेच निराकार दैवत असतं। पण तत्वज्ञान कितीही सांगलं तरी या क्षणाला समोरची आकडेवारी ही मंदिरातल्या देवाला आणि देवाच्या श्रीमंतीला ठसठशीतपणे प्राधान्य देणारी आहे। कधी काळी शांततेचं स्थान असणारी मंदिरं आता मात्र गजबजाट आणि कोलाहलात पुरती हरवून गेली आहे। खरा भक्त आणि देवातलं अंतर हळूहळू दूर होत चाललंय। व्हीआयपीची रांग आणि सोन्याचे नवस हे वरचढ होऊ लागलेत। दान दक्षिणेमागे असलेला शुद्ध हेतू आहे, पण त्याचा विनियोग शुद्ध हेतूनं होतोय का याचंच विचार मंथन करणार आहे आजचा प्राईम वॉच मंदिर नावाचं मार्केट। प्रत्येकाचे श्रद्धेचे आयाम हे वेगवेगळे असतात। त्यांची श्रद्धाही आपल्या देवताप्रती निश्चिम असते, पण भक्त आणि दैवत यांच्यामध्ये कोणीतरी आहे त्यावरच आपण या भागात बोलणार आहोत। शिर्डीच्या एका साई भक्तानं साईंच्या चरणी 1 किलो सोन्याचा एक कलश अर्पण केला आहे। सोन्याच्या या कलशाची किंमत 32 लाख एवढी आहे। दान देणाऱ्या साई भक्तानं आपली ओळख गुप्त ठेवली असली तरी या दानदक्षिणेच्या निमित्तानं पुन्हा एकदा या प्रश्नावरच सगळ्यांचं लक्ष वेधलंय। सोन्याचा हा कलश शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी एका भक्तानं अर्पण केलाय। अंदाजे 1 किलो वजनाच्या या कलशाची किंमत 32 लाख रुपये एवढी आहे। साईबाबांवर निश्चिम विश्वास असणाऱ्या या भक्तानं साईंच्या आरती वेळी हा कलश अर्पण केलाय। पण असं जरी असलं तरी एवढी मोठी वस्तू अर्पण करणाऱ्या या भक्तानं आपलं नाव जाहीर करणं टाळलंय। असं म्हटलं जातं की हा भक्त दिल्लीचा रहिवासी आहे। अज्ञात साई भक्ताने लगभग 998 वेट का सोने का लोटा बाबा को अर्पण किया है। पण शिर्डीच्या साई बाबांना अशी मौल्यवान भेट अर्पण होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। जगभरातल्या असंख्य भक्तांची श्रद्धा साईंच्या चरणी एवढी लीन आहे, आणि म्हणूनच ते बाबांच्या चरणी सोन्या चांदीचे दागिने अर्पण करतात। झी 24 तास प्रशांत शर्मा, शिर्डी। झी 24 तास एक पाऊल पुढे।